खरं तर भारतीय जनता पक्ष हा सगळ्या चोर लुटारूंचं आश्रयस्थान झालेला आहे. एकूणच देशाचा सर्वात जास्त भ्रष्टाचार पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जाईल. त्यांना फक्त काही करून सत्ता आणायची, त्यासाठी किती पैसा खर्च करायचं, ते कुठल्याही खटल्या कुठल्याही स्तरावर जायचं, ते भाजपचं धोरण झालेलं आहे. हा सर, नेमकं हा काय मागणी आहे तुमची आणि काय कालचा विषयाला धरून काय फेस झालेले? काल जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं, महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलेल्या मतांची जी प्रसारणा झाली, हे सगळं उद्वेग आणणार आहे. महाराष्ट्रातल्या मतदारांना एका विश्वासाने काही लोकप्रतिनिधींना निवडून दिलं होतं, त्या मताची फसवणूक करून त्यांनी प्रसारणा केली आणि भाजपमध्ये अजित पवारसाहेब गेले. खरं तर भारतीय जनता पक्ष हा सगळ्या चोर लुटारूंचं आश्रयस्थान झालेला आहे. काही गुन्हे केले तर भाजप ते आधी उघडकीला आणण्याचं भासं होतं, आणि नंतर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतं, त्यांना नोटिसा देतं आणि ते घाबरले तर भाजपमध्ये जातात, आणि जे घाबरत नाहीत, ज्यांनी काही केलेलं नाही, त्यांना मात्र विनाकारण त्रास द्यायचा उपक्रम चालू आहे. एकूणच देशाचा सर्वात जास्त भ्रष्टाचार पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जाईल. या पक्षाला आता लोकशाही मूल्य सोडा, मतदारांच्या प्रामाणिकपणाने दिलेल्या मताचं सोडा, काही मूल्य उरलेलं नाही. त्यांना फक्त काही करून सत्ता आणायची, त्यासाठी किती पैसा खर्च करायचा, ते कुठल्याही खटल्या कुठल्याही स्तरावर जायचं, हे भाजपचं धोरण झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा संपूर्ण प्रस्थापित पक्षावरून विश्वास उडालेला आहे. आता ज्या पक्षाने मतदारांशी प्रामाणिक राहून अनेक वर्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सेवा दिली, त्यांच्या कराचा परतावा दिला, त्यांना सुविधा दिल्या, त्याकडे त्या पक्षाकडे म्हणजे आम आदमी पक्षाकडे लोक आश्चर्य बघत आहेत. आणि आम्ही आता लोकांसमोर जाणार आहोत की तुम्ही योग्य पर्याय निवडा, आम आदमी पक्षाच्या बरोबर राहा. आता जे काय आत्तापर्यंत घडलेलं आहे त्या सगळ्याचं आपण उत्तर काढू आणि एक महाराष्ट्राला एक चांगलं शासन देऊ, असं आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत. तरुणांनी हा सगळा जो प्रकार झाला आहे त्याला फक्त उघड्या डोळ्याने बघत बसू नये, तर आम आदमी पक्षात सामील होऊन या सगळ्या गैरकृत्यांचा, भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करावा, अशी आम्ही विनंती पक्षाच्या मार्फत करत आहोत. महाराष्ट्रातले जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत तेच या सरकारने पुरवण्याचं हे केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं सगळंच आम्हा जे सगळं काही आम्हाला पाहिजे, एक पक्ष, एक राज्य, एक देश एक मत, एक देश एक कानून, असं सगळं काही त्यांचं चाललेलं आहे. आणि प्रादेशिक पक्ष फोडून केवळ भाजपाच कसा सर्वतोपरी राहील हा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु असं होत नाही. प्रादेशिक पक्षांची नाळ, पक्षांची नाळ सामान्य मतदाराशी जुळलेली असती, तो सहजासहजी अशा कुरघोड्याला बळी पडणार नाही. 2024 नेमकं काय चित्र असेल असं वेळेला नेमकं 2024 साली हे जे कुरघोड्या करणारे, लोकांच्या मताची प्रतारणा करणारे, हे कुठल्या कोरा केराच्या चोपडीत पडलेले असतील हे लक्षात पण येणार नाही.